डोंबिवलीतील एस एच जोंधळे विद्यामंदिर इंग्रजी माध्यम या शाळेत गणिताच्या नीलम भारमल या शिक्षिकेनं 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये मुलांच्या मानेला हाताला भरपूर मारले आहे। लोखंडी रॉडने मारलं असल्यानं काही मूल जखमी झाले असून संतप्त पालकांनी आज त्या शिक्षकेवर कारवाई करण्यासाठी शाळेत मोठा गोंधळ घातलाय। यावेळी शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कारवाईसाठी शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या कार्यालयात 3 तास ठिय्या आंदोलन करत कारवाईची मागणी केली। पालकांचा संताप पाहताच मुख्याध्यापकांना संबंधित शिक्षकांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। येस्टरडे वन टीचर मेड कॉर्पोरल पनिशमेंट लाइक बच्चों का मारना उसे किया था एंड हम लोग ने वो टीचर को टर्मिनेट किया। नहीं एक्चुअली 2-3 दिन पहले ही उसने इंटरव्यू के लिए आई। शी वॉज गुड इन टीचिंग सो वी टुक हर एज अ टीचर बट आई डोंट नो इट वॉज आवर फर्स्ट एक्सपीरियंस लाइक दिस हैपनिंग। सो शी इमीडिएटली आफ्टर पेरेंट्स कंप्लेन वी टर्मिनेटेड हर। So what action you are going to take? Now the complaint has already registered in police with the police against her and means other teachers also were given warning and we have assured parents that it doesn't happen again. मात्र पालकाच्या म्हणण्यानुसार या शिक्षकाच्या कुठल्याही प्रकारची पात्रता नसून मनाला येईल त्याप्रमाणे शाळा प्रशासन शिक्षक म्हणून कोणालाही रुजू करत असल्यानं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ शाळेनं मांडला असल्याचा आरोप देखील यावेळेस पालकांनी केलाय। मॅथ्सची टीचर आहे नीलम टीचर म्हणून 2-3 दिवस त्यांनी नक्कीच त्यांनी शिकवलंय। 2 दिवस त्यांनी मारलं नाही मुलांना आणि काल आम्ही सकाळी टीचरकडे कंप्लेंट करायला आलो। कोणाचाच टीचरने ऐकून घेतलं 80 मुलांना टीचरने मारलंय ते पण असं मारलंय की स्केलने मारलं असतं ते पण आम्ही समजून घेतलं असतं। हाताने मारलं असतं तरी आम्ही समजून घेतलं। दांडक्याने मारलं रॉडने मारलं मुलांना आता त्यांनाच माहिती आम्हाला माहितीच नाही कारण आम्ही तक्रार केली आम्ही कदाचित तेच असेल की आम्ही तक्रार केली म्हणून मारलं इथून मागे बरं नाही मारलं मग टीचरने आणि प्रतीक देशपांडे माझं नाव आहे उपशहराध्यक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना। आज सकाळी 10 सुमारास पालकांचा आम्हाला फोन आला की गेल्या 2 दिवसात 70 मुलांना जवळजवळ मारहाण झालेली आहे। त्या मारहाण ज्यांनी केली आहे ज्या टीचरने केली त्यांचा कुठल्याही प्रकारचा बायोडेटा नाही आहे। त्यांना विदाऊट बायोडेटा विदाऊट इंटरव्ह्यू यांनी अपॉइंट केलं आहे। त्यांची कुठलीही डिटेल्स नाही आहे। मॅनेजमेंट कंप्लीटपणे शाळा प्रशासन कंप्लीटपणे या टीचरला पाठीशी घालते। आत्तापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जेव्हा आम्ही इथे सकाळपासून गेले 4 तास ठिय्या आंदोलन केलं त्याच्यानंतर आता कुठे गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आता सध्याच्या मुवमेंटला मागणी अशी आहे की ज्या कोणी ज्या काही टीचर होत्या त्यांचा कुठलाही प्रकारचा संपर्क नाही आहे।
तातडीने त्यांना तुम्ही पोलीस कस्टडी करावी आणि प्रशासनाने जी काय कारवाई आहे पोलीस प्रशासनाने ती करावी।